नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन मध्ये 9.1 यातला दुसरा प्रश्न आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेट ब्रॅकेट मध्ये 1/7x - 5³ प्लस 1/√5x - 4 ब्रॅकेट कंप्लीट dx. याला कसं सोडवायचं लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट रूल आहे जी ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स सेपरेट द बोथ दी टू पार्ट्स 1/7x - 5³ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1/√5x - 4 dx. नाउ इंटिग्रेट, बिफोर गोइंग टू इंटिग्रेट, इंटिग्रेशन करण्यापूर्वी हे आपण वरती घेऊ शकतो. 7x - 5 इंडेक्स विल बी निगेटिव्ह dx प्लस हिअर इज ऑल्सो 5x - 4. हे लक्षात घ्या, इथे रूटमध्ये असेल त्याचा इंडेक्स हाफ राहिला असता, वरती घेतल्यामुळे न्युमरेटरमध्ये इंडेक्स विल बी निगेटिव्ह dx. कळलं इथपर्यंत? हा डिनॉमिनेटरमध्ये होता, वरती घेतला निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. इथे रूट म्हणजेच इंडेक्स 1/2 असतो, तो पण न्युमरेटरमध्ये -1/2. अकॉर्डिंग टू, आता फॉर्म्युला आपण अप्लाय करतो यामध्ये. जर फॉर्म्युला अप्लाय केला तर असं होईल, 7x - 5 चा इथे याच्यात n+1 -3+1 - 2 -3+1 दॅट इज ऑल्सो काय असणार आहे, -2. इथे हा 7x जो आहे, 7x टेक द डेरिव्हेटिव्ह इन द डिनॉमिनेटर ऑफ द 7x दॅट विल बी 7 1/7. 7x डेरिव्हेटिव्ह प्लस 5x - 4 हाफ प्लस 1 n+1 युझिंग फॉर्म्युला n e^p ब्रॅकेटचा पॉवर मध्ये +1 करायचा असतो. इंटिग्रेट करायचं म्हणजेच इंडेक्स 1 वाढवायचा आहे, इन्क्रीज द इंडेक्स बाय 1. सो -1/2 + 1 दॅट इज 1/2, तो होईल अर्धा, आणि इथे पण 1/2 म्हणजेच 2 राहील. किती राहील? या ठिकाणी सुद्धा 1/2 राहील. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x, राईट डाऊन इट द डिनॉमिनेटर दॅट इज 5 प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सिम्प्लिफाय याला करू शकतो आपण. काय होईल फार तर, या दोघांचा गुणाकार किती होईल? 14 होईल. 7x - 5 चा इंडेक्स -2/-14 2 7 14 प्लस काय राहील इथे, हा 2 जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो वरती जाईल 2, आणि हा 5 डिनॉमिनेटरमध्ये राहील 5x - 4 raised to power 1/2. किंवा याला ब्रॅकेट पण करू शकता तुम्ही रूटमध्ये, हाफ म्हणजेच रूटमध्ये राहील, √5x - 4 ब्रॅकेट इज नॉट नेसेसरी प्लस सी. अशा प्रकारे परत लिहितो पाहिजे तर, एक पायरी 7x - 5 इंडेक्स -2/-14 प्लस 2/5 √5x - 4 प्लस सी. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन इव्हॅल्युएटेड वी एक्झाम्पल लाईक दिस. बेस्ट ऑफ लक, कीप वॉचिंग, बघत राहा. काही समस्या असेल तर मध्ये मध्ये मी सांगणारच आहे कोणते सूत्र वापरले. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, 5x डेरिव्हेटिव्ह 5 येतो तो आपण खाली लिहितो इथे डिनॉमिनेटरमध्ये. ही स्टेप महत्त्वाची आहे. बेस्ट ऑफ लक.